आणि त्याने ना माझी फेवरेट सांडग्याची भाजी केली आहे. मला खूप आवडते सांडग्याची भाजी, म्हणून मी आज घरी जाऊनच खाणार आहे सांडग्याची भाजी. अच्छा अच्छा. काय झालंय माहितीये का, माझा एक फ्रेंड आहे, म्हणजे खर तर माझा बेस्ट फ्रेंड आहे. नाही नाही, ऍक्च्युली ना माझा बेस्टेस्ट फ्रेंड आहे. तो ना घर सोडून कुठेतरी गेलाय, म्हणून मी त्याला शोधतोय. पण आता बघा ना, आता एवढी रात्र झाली आहे, आता सगळं सामसूम होईल ना. मग माझ्या फ्रेंडला भूक लागल्यावर काय खाणार, आणि त्याला झोपायचं असेल तर कुठे झोपणार. काळजी वाटते ना मला, म्हणून शोधतोय मी माझ्या फ्रेंडला. ही बराबर बोले साहबा, इथे रात्री रस्ता एकदम सुमसाम होतो. हो का? आणि कुत्रे पण फिरतात रस्त्याने. अरे बापरे, मला आता खरंच भीती वाटते माझा फ्रेंड काय करेल आता रात्री इकडे. का साहेब, या तुमच्या फ्रेंडला कशाची भीती वाटत नाही ना? नाही नाही, अजिबात नाही. माझा फ्रेंड तर एवढा ब्रेव आहे, त्याला कशाचीच भीती वाटत नाही. मग वांदा नाही साहेब. साहेब तुम्ही एक काम करा, तुम्ही घरी जा आणि ते सांडग्याची भाजी काय ते खाऊन झोपून जा. तुम्ही कशाला शोधताय? माझा फ्रेंड आहे ना, आणि माझा फ्रेंड मला शोधणार. तू का नाही म्हणतोय? अरे परी, ओए तू इकडे? तुला शोधत फिरवतो का इतक्या वेळ? अरे बच्चा, आणि तू इथे बसली आहेस? हो, मी घर सोडून आली ना, मग कुठे जाणार? असं आपलं घर सोडून कोणी जात का? कोणी सांगितलं तुला बाळा असं? मामी. मामी? मला मामीने सांगितलं की मी तुझ्यासाठी अनलकी आहे. मामी बोलले की तू आहे मला कधी सांगणार नाही. माई गबाळा, तू माझ्यासाठी अन्न की नाही आहेस, तू माझं बाळ आहेस. बाळा, मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही, तू माझा जीव आहे. तुझ्याशिवाय मी परीबद्दल ह्यांना नेमकं काय कळलंय हे बघायला हवं. पपा, पपा, बरं वाटतं ना? ऍक्च्युली तुमच्याशी जरा बोलायचं होतं. अच्छा, विशेष काय नाही, यशबद्दल. परीमुळे ना आपला यश खूपच रेसलेस झालाय. मी नेहा बरोबर लग्न करायचं ठरवतोय. आजोबा, हे तुम्हाला कळले? आजोबा, पण नेहाचं आधी लग्न झालंय, पण तिला त्या लग्नातून एक मुलगी सुद्धा आहे. परी गोड. म्हणजे यांनी हॉटेलमध्ये परीबद्दल काहीच ऐकलं नाही. मला ना आपल्या यशची खूप काळजी वाटते. त्याच्या आयुष्यात दुःख लिहिलंच नाहीये का? लहानपणीच बिचाऱ्याचे आई वडील गेले, कोण कुठली ती मुलगी आयुष्यात आली ती सुद्धा त्याला फसवून दिली, आणि आता कुठे त्याला जरा सुख दिसायला लागलंय तर काय झालंय? तुमच्या तब्येतीच खूपच मनावर घेतलंय त्याने. लग्नाचा विषयच नकोसा झालाय त्याला. त्याच्या बाबतीत हे असं का होतं, म्हणजे गोष्टी लग्नापर्यंत येतात आणि मग नंतर काहीतरी बिघडायलाच लागतं सगळं. यशला किती मनस्ताप होत असेल ना पप्पा, आणि तो डिझर्व करतो आनंदी राहणं. तुम्हाला माहितीये का पप्पा, आता तर ते दोघं भांडायला लागले. यशला मनस्ताप होत असेल, नेहालाही त्रास होत असणार ना. मी तरी आईच्या हक्काने मी जाऊन बोलले त्याच्याशी.
दोघेही आता लग्नच नको असं काहीतरी म्हणतायत. मला तर भीती वाटते पप्पा, या सगळ्यामुळे आपला यश आपल्यापासून पुन्हा दुरावे. तुम्ही ठीक असतात तर तुम्ही काहीतरी केलं असतात. आता त्या दोघांनाही मला भेटायचंय. बडव अग थांब परी, परी पळू नको ना यार प्लीज. ऐक ना परी, परी परी ऐक, इथं बस, इथं बस, इथं बस, इथं बस, बस खूप झाली धावपळ. आणि ते पुस्तक घेऊन काही पळायसाठी नाहीये, आपल्याला आता गोष्टीचं पुस्तक वाचायचंय. चला उघडा पान. बॉस काका तुम्ही पण आई आणि फ्रेंड सोबतच लग्न करा ना. काय लग्न? आणि तुम्ही म्हणजे कोण? तुम्ही आणि शेफाली मावशी. अगं ए हिरोईन, काही वेगळा विषय नाही का तुझ्याकडे? आणि का अचानक लग्न कशासाठी? मग आईला माझ्यासाठी दोन दोन वेळा नाही ड्रेस घ्यावा लागणार. बरं ते बघू आपण नंतर, तू ते पुस्तक उघड बरं. चल गोष्ट वाचायची आपल्याला. आईने मला याच्यामध्ये सगळे वाचून दाखवलंय. तुम्ही घाबरताय का? गोष्ट वाचायला? छे, गोष्ट वाचायला घाबरण्यासारखं काय? आणि इकडे मी वाचतो. गोष्ट नाही, आजोबांना तुमच्या लग्नाचा विचारायला घाबरताय का? जग्गूला? हा म्हणजे आजोबांना? नाही नाही नाही, मी नाही घाबरत जग्गूला. तुला माहितीये परी, ते ना असे वर्ण खूप दिसतात असे कडक आहेत, घाबरवण्यासारखे आहेत, पण तसं नाहीये. आपण फार गोड आहेत ते. आमच्या ऑफिसमध्ये कंपनीमध्ये हजारो लाखो लोक काम करतात, सगळ्यांची नावं सुद्धा पाठ आहेत त्यांना. सगळ्यांशी असं नावानिशी बोलतात, असं आपुलकीनी चौकशी करतात. आणि घरात घरात त्यांचा दरार आहे, सगळे घाबरतात त्यांना. भीती आहे, दरार आहे, पण असं घाबरण्यासारखं काही नाही. ते फार छान आहेत मनाने. तुला गंमत सांगू, लहानपणीनं मला कोणी फ्रेंड नव्हतं. मग एकदा आमचा जग्गू मला म्हणाला, तुला कोणी फ्रेंड नाहीये, मी तुझा फ्रेंड. तेव्हापासून मी एकटा आहे जो त्यांना जग्गू म्हणू शकतो. जग्गू? आजोबांना? हा. अरे बापरे, मी असं म्हटलं तर आई मला धपाटे घाले. मला तेव्हा धपाटा घालायला तर आई पण नव्हती, धपाटाही जग्गूनेच घातला, फ्रेंड पण जग्गू. आजोबा इतके प्रेमळ आहे, मग आई आणि फ्रेंड का घाबरतात त्यांना? त्यांचे फ्रेंड नाही आहेत का ते? आई आणि फ्रेंड बोलत नाहीयेत, मलाच आजोबांशी बोलावं लागणार. मीच जाऊन बोलते एकदा. बॉस काका, मला आजोबांचा फ्रेंड म्हणायचे. मी त्यांना आजोबा म्हटला तर चालेल ना? चालेल ना, का नाही चालणार. पण एक काम कर, त्याच्यापेक्षा जग्गू म्हण. जग्गू? वचन हवंय. माझे आता किती दिवस उरले माहिती नाही. आजोबा काही होणार नाहीये तुम्हाला, तुम्ही ठणठणीत बरे होणार आहात. मी माझ्या सुनेशी बोलतोय. खरं तर मी जाण्याआधी तुमचं लग्न लावून द्यायची अशी इच्छा होती. हव तर शेवटची इच्छा असं समज. खूप कौतुकाने तुमचं लग्न लावून द्यायचं होत, पण आता ते शक्य आहे असं वाटत नाही. वेळ कमी आहे. तुम्ही कोर्ट मॅरेज करा, हवं तर छोटे खाली समारंभ करून लग्न करून टाका, काही हवं ते करा. पण यापुढे इथे येशील ते फक्त मला भेटायला म्हणून नाही यायचं. लग्न करून इथे राहायला यायचं. सुनबाई,
यशनी दिला? आजोबांनी दिला. काय सांगतेस? म्हणजे त्यांना सगळं मान्य आहे? त्यांना अजून माहितीच नाहीये का, त्यांना कोणी काही सांगितलं पण नाहीये. आता त्यांना आमच्या लग्नाचा ध्यास लागलाय. त्यांना असं वाटतंय की त्यांच्यामुळे सगळं अडलंय, आणि म्हणून ते मला म्हणाले की पुढल्या वेळेला येशील तेव्हा लग्न करूनच ये. हो का काकू? मला खरंच कळत नाही मी काय करू. आजीने हा हार त्यांच्या नातसुनेसाठी बनवला. मला खूप दडपण येत आहे काकू. अगं काळजी करू नकोस, त्यांना जे वाटतंय ते त्यांच्या दृष्टीने साहजिकच आहे ना. आपल्याला जेव्हा काही कळेन असं होत ना, तेव्हा त्याच्यावर सोपवून मोकळं व्हावं. तो बरोबर मार्ग दाखवतो. नको इतका विचार करूस काकू. तुम्ही म्हणताय तसं मला लवकरात लवकर यातनं मार्ग मिळू दे. नेहा आहे तिथेच थांब, आत येऊ नकोस. काय झालं नेहा? अगं काय सांगितलं तू परीला? मी कुठे? खोटं बोलू नकोस. काय म्हणालीस तू? मला तिचा त्रास होतो आणि ती माझ्या आयुष्यात आल्यापासून माझ्या आयुष्याची वाट लागलीये. अगं काय बोलते, केवढीशी आहे ती, कोणासमोर काय बोलायचं तुला कळत नाही का? तू मुद्दाम करतेस मुला, तसं खोटं बोलायची काय गरज होती तुला? अगं नेहा मी खरंच नाही ग, तू काय बोलतीयस? मला कळत नाही का वहिनी, मला सगळं कळलंय. तू जन्माला आल्यापासून ना त्या नेहाच्या डोक्याला ताप झालाय, ताप. खरंच नाही ग नेहा, मी खरंच काही बोलले नाही. आणि तुझा माझ्यावर विश्वास नसेल तर तू त्या परीला बोल ना. ए परी, आता तिची काय गरज आहे? अगं असं काय करतेस ती? ती भाली. ए परी इकडे इकडे. बाबू सोनू ऐक ना, तू मस्करी तुझ्या आईला काहीतरी वेगळं सांगितलंस का माझ्याबद्दल? मी त्या दिवशी तुझी चौकशी करायला आले होते की नाही, बिस्किटचा पुडा घेऊन मी तुझ्याशी काही वेळ वाकडं बोलले होते का? मी फक्त तुला इतकंच विचारलं की नाही की बाळा तू जेवलीस का, काय करतेस? तर ती बघ ना तुझी आई माझ्याशी कसं बोलतेय. तू सांग बरं तुझ्या आईला असं काय करतेयस? पहिल्यांदाच मामीला भेटल्यासारखी मामीला ओळखत नाहीस का? जाऊ दे, मी तुला ओळखत नाही का? आजवर तू जे काय बोलली ना सगळं मी सहन केलं, पण एक सांगते, तुझ्या वागण्याचा आणि बोलण्याचा जर माझ्या परीला त्रास झाला ना तर ते मी सहन करणार. अगं असं कसं करेन ग मी नेहा? मी काय आता तिच्याशी सहज सुद्धा बोलायचं नाही का? सहज बोलण्यामुळे ती घर सोडून गेली माहितीये का तुला? काय अगं काय सांगतेस तू? कधी बाळा तू घर सोडून? जीव जायची पाळी आली होती माझी. एवढ्याशा मुलासर काही झालं असत तर काय केलं असतं मी? नेहा अगं खरंच नाही ग तू बहिणी प्लीज बास पुरे. माझ्या आणि परीमध्ये कोणालाही काही बोलायची गरज नाही आणि तुला तर नाहीच नाही. यापुढे प्लीज आमच्यापासून लांब राहा. अरे देवा अगं काय बोलतीयस तू हे नेहा? तुला तर माहेरची माणसं पण नको आहेत का ग? बघा बघा हिला श्रीमंतीचा माज आलाय, आता लग्न करणार ना श्रीमंताशी. हे असं का होत का बघा मला बोला. तू घाबरू नकोस, तू स्ट्रॉंग गर्ल आहेस ना. असं श्रीमंताशी लग्न करणार म्हणून आजपासून अशीच माझ्याशी वागायला लागली आहे बघितलं का? आता मला सुद्धा ओळख देत नाही, मी गरीब आहे ना, मग माझ्याशी कसं बोलेल ही? काकू काकू काका बाहेर या, गुट्टीची आई बाहेर या. काकू बाहेर या, मला मला आता नेहा वाटेल तसं बोलली, मला बोलली मला वहिनीला. अहो आता श्रीमंता घरची सून होणार म्हटल्यावर गरीबाला घालून पडून बोलणारच आहे ना ही बाई. माझी सख्खी नणंद आहे ही, म्हणून आतापर्यंत मी इथे येत जात होते, यांच्या आडी अडचणीला उभे राहत होते. हो की नाही? हो की नाही? तुम्ही सांगा हो की नाही? आता या छोट्या पोरीला हिने पुढे केलंय माहितीये का तुम्हाला? पण मी हिच्या पोरीला त्रास दिला अशी कशी मी त्रास देईन सांगा मला? जाऊ दे की नाही, हा सोडून दे. वहिनीच बोलणं नको मनावर घेऊस तू, असतो एकेकाचा स्वभाव. समोर ज्याच्या मनाचा विचारच करत नाही बोलताना. तू ना तुझा आणि परीचा विचार करून काय तो निर्णय घे, बाकीच्यांचं सोडून दे. काकू मी वहिनीच्या बोलण्यावर लक्ष देत नाही, पण असा लग्नाचा विषय चवाट्यावर आणायचा का तिने? नाही तसं काही नाहीये ग. अगं आपल्या चाळीतले लोक किती वर्ष ओळखतायत तुला, वहिनीचं बोलणं मनावर घेऊन कोणी त्याच्यावर विश्वास नाही ठेवणार. आणि तुला खरं सांगू का,
सगळ्यांना वहिनीचा राग आलाय. केवळ ती तुझी वहिनी आहे म्हणून गप्प बसले सगळेजण. मुगुटीची आई आपल्या न्याय काही म्हणजे काहीच सांगितलं नाही. जे होतंय ते चांगल्यासाठीच आहे ना. चांगलंच होतंय. आपला यश किती चांगला मुलगा आहे. नेहाला अगदी चांगलं ठेवेल, सुखात ठेवेल. सिंधी काकू, काकू तुम्ही या ना, आत या ना. या ना, बसा. मी पाणी आणते. बसा ना. काकू पाणी. मी सरबत बनवतो. अगं तू थांब, मी करते. नाही नाही, तुम्ही दोघेही थांबा. मला खरंच काही नकोय. ऍक्च्युली मला थोडं बोलायचंय फक्त तुझ्याशी. तुम्ही बसा बोलत, मी आलेच. नेहा बस ना. काय झालं तुम्ही बघू? काय बोलू, कुठून सुरुवात करू, मला काहीच कळत नाही. माझ्या कुटुंबाला वाचव ग प्लीज. आणि हे ना फक्त तुझ्या हातात आहे. माझ्या घरचं सुख मला परत दे. मी आज सोडते तुझ्या पुढे. मी पाया पडते, मी पदर पसरते. माझं काय करताय तुम्ही? काय झालंय असं का बोलताय तुम्ही? पप्पा काय झालं आजोबांना? या पप्पा आमच्यासाठी खूप महत्वाचे आहेत ग. म्हणजे ते नसतील ना तर पॅलेस मध्ये कशाला काहीच अर्थ उरणार नाही. खरंच सांगते तुला, पप्पा म्हणजे ना आईचं हृदय असलेला माणूस आहे. आईचे गती आमच्या घराची. ते नसतील तर पोरके होऊन जाऊ ग आम्ही. मला त्यांची अवस्था बघवतच नाहीये. नेहा मला भीती वाटते कधी कधी. मी त्यांना जो आनंद हवाय ना आमच्याकडून, तो आम्ही त्यांना देऊच शकलो नाही तर. खरं सांगा, तुम्हाला सासूबाईंचा दागिना हवाय ना? मिथिला सगळीकडे आपल्या मंद बुद्धीचं प्रदर्शन करायलाच पाहिजे. आणि मला सांग, पप्पांसाठी मी काहीच चांगलं करू शकत नाहीये का? सॉरी. तुझं ना हे नेहमीच आहे मिथिला. कधी कुठे काय बोलावं याची साधी अक्कल नाहीये तुला. बघ ना जरा स्वतः बघ, काय परिस्थिती आपल्या घरात. तुला हे असं सुचते असे विचार येतात तुझ्या डोक्यात? पण मग ही इतकी साफसफाई का केली? का म्हणजे बाबांची रूम प्रसन्न नको का वाटायला? हो मी काही मदत करू का तुम्हाला? नाही काही नको, काहीही नकोय तुझी मदत. तू मदत कमी आणि बडबड जास्त करशील. आता झोपलेत आता, त्रास होईल त्यांना, डिस्टर्ब होतील ते. आणि त्यांची झोप मोड झाली तर मी. नाही नाही नको नको नको, त्यापेक्षा मी जाते. आलेच मी. काकू तू नेहाशी जाऊन काय बोललीस? तू का तिच्याशी बोलायला गेली होतीस? मी म्हणालो होतो ना की मी बोलेन तिच्याशी म्हणून. हळूहळू झोपले.
बाहेर जाऊन बोलूया. त्यांना आनंद झाला किती म्हणून तर ते बरे होत आहेत, बरे होत आहेत ते. नेहा गप्प नको राहूस, गप्प नको राहूस तू, प्लीज बोल, बोल नेहा, बोल, बोल ना पप्पाला. मग त्यांना केवढा आनंद झाला. हो आजोबा, आम्ही लग्न केलं. ती सिच्युएशनच तशी होती. आणि आपल्या सगळ्यांना काय हवंय? आजोबा हवेत ना. हो आपल्या सगळ्यांना ना आजोबा हवेत. नकोय नकोय मला पैसा अडका काही. आपल्या यशसाठी आजोबा म्हणजे जीव की प्राण आहे. पण माझं चुकलं, मी ती सिच्युएशन सांभाळून घ्यायला हवी होती की नाही. मी तोंड बंद ठेवायला हवं होतं माझं. मी का बोलले? प्लीज तुम्ही स्वतःला दोष देऊ नका. कधी कधी परिस्थिती सगळ्याला कारणीभूत असते. तुम्ही हे काही मुद्दा म्हणून केलं का? त्यावेळेला तुम्हाला जे सुचलं ते तुम्ही बोलला ना. हो तुम्ही आमच्या आणि आजोबांच्या भल्यासाठीच बोललाय. मग प्लीज तुम्ही असं वाईट वाटून घेऊ नका. प्लीज तुमची खरंच काही चूक नाहीये. बट आय डिझर्व इट. नाही नाही काकू, नाही तसं काही नाही. आय डिझर्व अ पनिशमेंट. नाही हा खरंच सांगते. हा समीर सर. हॅलो नेहा, सॉरी तुला फोन केला कारण यश फोन उचलत नाहीये. घरी सगळं ठीक आहे ना? आजोबा आजोबा बरे आहेत का? काही बोलले का? काही 24 तास क्रिटिकल. अरे बापरे. परी कशी आहे समीर सर? परी कशी आहे? हा हा परी ठीक आहे. मी आता थोड्या वेळाने निघतेच. हो काकू मी. हो हो कळलं मला. परी वाट बघत असेल ना ग तुझी. मी निघाले तर चालेल ना? निघतो. मी आहे इथे. आय टेक केअर ऑफ पापा. परी बाळा चल पटपट खा आणि मग बॅग पॅक करायची. हा तुला मी काल केलेल्या ड्रॉइंग व्हेरी गुड मिळालो. गुड गर्ल. चल आता पटपट आवर हा बाळा. काय तमाशा करायचा वहिनी? असं बोलू नकोस ना नेहा. अग ते तू मला दरवाज्यातच थांबवलंस, माझा अपमान केलास ना, त्यामुळे मला राग आला, मला वाईट वाटलं. आणि मग रागाच्या भरात म्हणून मी तुला बोलले. ते काही बोलून गेले असं म्हणजे तोंडात म्हणजे निघूनच गेलं. मी काही काही पण बोललीस तू? तू आमच्या लग्नाबद्दल बोलली आणि ते पण बिल्डिंगच्या सगळ्या लोकांसमोर. सॉरी ना, सॉरी नेहा, माझं चुकलं मला कळतंय. माझ्यावर विश्वास ठेव ना तू. जर हे बघ तुझा विश्वास नसेल ना तर बघ मी 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 आता बघ काय करते. मी स्वतःला मारून घेते. तू मार ना मला, तू मार ना. कसं सांगू तुला मी नेहा ग, मला कळतच नाही मी रागाच्या भरात अशी का वागते. मी असं का वागते तशी? तुला ऐक ना नेहा, ऐक ना, थोडस ऐक ना माझं. नेहा ऐक ना, ऐक ना नेहा. तुला तर माहितीच आहे ना, तुला तर माहितीच आहे ना की एकटी बाई कुठे कुठे पोरी पडणार ग. आणि तुझ्या भावा बरोबर माझं लग्न हे नुसतं नावालाच होत, माहितीये ना. त्याने कधी मला सोबत दिली नाही की माझी जबाबदारी पण त्याने घेतली नाही ग. ऐक ना, मला सांग
नवरा बायको कशाला असतात हा, एकमेकाला समजून घ्यायला, एकमेकांची जबाबदारी घ्यायला. पण माझ्या आयुष्यात तसं काहीच नाहीये ना ग नेहा, मी एकटीच पडलीये आणि एकटी सख्खी नणंद म्हणून कोण आहे माझ्या जवळ? फक्त तूच आहेस की नाही, तूच आहेस की नाही सांग मला. त्यामुळे तू मला कितीही बोललीस ना तरी मी परत येते तुझ्याकडे. काय करू मी? अगं रात्र झोप लागत नाही ग मला, आणि माझ्या मनात काय काय ना हे मी कोणाला सांगितलं तरी खोटच वाटेल. माहितीये का तुला खूप दुःख आहे, पण मी हसत असते ना, त्यामुळे माझ्या मनातलं दुःख कुणालाच कळत नाही. आता बघ, संसाराला चार पैसे लागतात, मी कमवते, तुझा भाऊ काहीच करत नाही ग, त्यामुळे एकट्या बाईवर पडणारा ताण आणि असून नसल्यासारखा नवरा, त्यामुळे ना मी काय करू सांग? तूच माझी परिस्थिती समजू शकतेस ग, कोण आहे मला दुसरं समजून घेणार? पण हा तुझं मात्र तसं नाहीये ग, तुझं नशीब खूप चांगलं आहे, यश आहे तुझ्या जवळ, यश खूप समजूतदार आहे, प्रेमळ आहे, तुला समजून घेतो तो, त्याला सोडू नकोस ग बाई. हा त्याच्याशीच लग्न कर, त्या परीला पण बाबा पाहिजे की नाही, मग त्याच्याशीच लग्न कर. हा माझ्या घरामध्ये जरा जरी काही चुकीचं झालं ना माझ्या नजरेतून सुटणार नाही, लक्षात ठेव. पप्पा तुम्ही लवकरात लवकर बरे व्हा. मी खरंच सांगते तुम्हाला, रात्रभर कोणाच्याही डोळ्याला डोळा लागत नाहीये घरामध्ये. ओके, सो गेट वेल सून आणि लवकरात लवकर हिंडा फिरायला लागा पूर्वी सारखीच. मॅम सगळ्यांना पेढे वाटून झालेत. दॅट्स गुड, ताट ठेव इथे. ओके. काय रे सुनबाई कुठे? आजोबा नेहा बेडा आली, विचार तर तू. अग कुठे होतीस तू? ते मी आजोबा ती खर तर देवपूजा करत होती. ते तुमची तब्येत बरी व्हावी लवकरात लवकर म्हणून देवाला अभिषेक केला होता. ते तू रोज पूजा करतेस? हो. खूप छान सुनबाई, खूप प्रसन्न वाटतंय. पॅलेस नसून एक सुंदर छोटस घर असं वाटत. वा तुम्ही नका बोलू ना, जास्त त्रास होतोय तुम्हाला. अरे मला काहीही होत नाही, आणि काही झालं तर सुनबाई आहे ना काळजी घ्यायला. सुनबाई एक सिक्रेट आहे, मी आता एक ठरवलंय. दिवसाची सुरुवात तुझा चेहरा पाहून करायची. तुम्हाला माहितीये का आज मी गुढी पाडवा आहे. गॉड माय गुडनेस, मी कम्प्लिटली विसरले. हो ना, माझ्याही आताच लक्षात आलं आणि मला इतकं दडपण आलंय म्हणून सांगू ना. सणांचं एवढं काय दडपण घ्यायचं? तुला कोणी विचारलंय का गुढी का उभारली नाही म्हणून? नाही. मग प्लीज उगाच ना आरडाओरडा करत घरभर फिरू नको. आणि लक्षात आलंय ना तुझ्या सण आहे म्हणून. टू डू वन थिंग, तू एक्सपेन्सिव्ह साडी नेस, दागिने घाल, मेकअप कर. किचन मध्ये आपण दोन तीन स्वीट आयटम्स करायला सांगू, झाला आपला सण साजरा. आणि ह्याच्याही पलीकडे तुला जर काही वेगळ्या पद्धतीने सण साजरा करायचा असेल तर गो अहेड,
उगस ना हे टेन्शन घेत आणि देत फिरू नको. अहो वहिनी, मला गुढी पाडव्याचं टेन्शन नाही आलंय काही. मग अहो सण आहे ना, मग नेहा कशी येणार आपल्या घरी? तिला पण तिच्या घरी सणासुदीचं करावंच लागणार ना. थमान ना तिला, गुढी पाडव्यासारखा सण आहे, त्या चाळीमध्ये काय साजरा करणार आहे? म्हणजे करून करून काय करतील, शिरा आणि जिलेबी. चल, आणि हा सण असला ना तरी ती आपल्या घरी येते की नाही ते बघ. कसं आहे, तिच्या त्या मुलीमुळे पप्पांची अवस्था झाली, त्यामुळे तिला गिल्टी वाटत असणारच, राईट? वा, लोक घरचा चहा तो घरचा चहा असं का म्हणतात ना, ते आता कळलंय मला. खूप मस्त आहे ना, व्हेरी रिफ्रेशिंग. उद्यापासून मलाही चहाच हवाय आणि तोही तुझ्या हातचा. हो. हॅलो, तुम्हाला कशाला? डॉक्टरांनी तुम्हालाही नाही सांगितलं चहासाठी. अरे तू का बोलतोयस? ती हो म्हणते, तू का नाही म्हणतोयस? हो पण डॉक्टरांनी सांगितलं तेवढंच म्हणतोय मी. आजोबा फक्त एकच घोट. एकच घोट? आता म्हणते ना ती एक घोट. बर ठीक आहे, एक घोट तर एक घोट. अच्छा यश, इथे पाडवा सेलिब्रेट होतो का? अगं पण तू का विचारतीयस? मा आपण यावर्षी करूया साजरा. अगं असं का विचारतीयस तू? तुला करायचंय ना, मग तू कर. अरे लग्नानंतरचा हिचा पहिला सण आहे, तो आनंदात साजरा झालाच पाहिजे, गोड कौतुक हे झालंच पाहिजे. माझ्या बाकीच्या सुधारणा काही त्याची हिंमत नाही. त्यांच्या लक्षात नाही नसेल. आजोबा त्यांच्या लक्षात नसेल आणि इतर काम पण आहेत ना. पण आपण सगळे एकत्र होऊन करूया ना यावर्षी साजरा. हा, मी कामाला लागते. पाहिलंस, घरातली करती स्त्री ही जर हौशी असेल ना, घरातला आनंद हा कधीही कमी होत नाही. आणि माझी खात्री आहे, याच्या पुढे आपलं घर हे कधीही रीत राहणार नाही, कायम आनंदाने भरलेलं राहील. खरंय आजोबा, तुम्हाला काही हवंय का?